पारदीपता मिशन महाराष्ट्र च्या माध्यमातून आज मुंबई विभागाची बैठक होती कुर्ला या ठिकाणी, आणि या मीटिंगच्या विषयावरती की संघटन कसं वाढवायचं आहे आणि वेगवेगळ्या विषयावरती मीटिंग झाली. तसं चंद्रशेखर आझाद महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर मुंबईमध्ये जे काही वातावरण ढवळून निघालं तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये वातावरण ढवळून निघालं, आणि त्याच्यामध्ये खारीचा वाटत जाऊन जे काही आंदोलन झालं त्या चंद्रशेखर आझादांचं संरक्षण जे आपल्या मुंबईच्या टीमने केलं त्या सगळ्यांचं अभिनंदन करणं गरजेचं होतं. सर्वांचं अभिनंदन करण्यात आलं. त्या सगळ्यांना भाईने जे काही आदेश दिलेले आहेत किंवा जे काही मार्गदर्शन महाराष्ट्रामध्ये केलेले आहेत ते पूर्ण आज या मीटिंगमध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि संघटन कसं वाढवायचं, संघटन कौशल्य कसं असलं पाहिजे आणि जास्तीत जास्त संघटन वाढवण्यावरती आमच्या भर दिलेला आहे ती मीटिंग झाली आहे. आणि जे काही राजकारण जे चालू आहे महाराष्ट्रामध्ये अतिशय घाणेरड्या प्रकारचं, पूर्ण देशामध्ये पण घाणेरड्या प्रकारचं चालू आहे, आणि संविधान संपवण्याचं काम ते बीजेपी सरकार करणार आहे. त्याच्यामुळे या बीजेपी सरकारला सत्तेवर खाली आपल्याला उतरवायचं आहे. बीजेपी सरकारला परत सत्तेमध्ये जाऊ द्यायचं नसेल तर आपण काय या महाराष्ट्रामध्ये भूमिका घेतली पाहिजे, ती भूमिका काय असली पाहिजे, त्याच्यामुळे मुंबईच्या पूर्ण टीमचं आज आम्ही मत ऐकलेलं आहे. आणि ते मत येणाऱ्या 10 तारखेच्या महाराष्ट्र कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये नागपूरमध्ये मांडलं जाणार आहे. आणि त्या ठिकाणी काही राजकीय भूमिका आम्ही काय करू शकतो, कोणाला समर्थन देऊ शकतो, ते 10 तारखेला त्या मीटिंगमध्ये ठरवपासून लवकरच आम्ही महाराष्ट्राच्या जनतेसमोर ही मार्गाची ही भूमिका आम्ही जाहीर करणार आहोत. आगामी निवडणूक पाहता आपण कोणत्या राजकीय पक्षास पाठिंबा देणार आहात? आम्ही असं कुठल्याही राजकीय पक्षाला पाठिंबा देणार की नाही देणार किंवा समर्थन पूर्ण देणार आहे सगळं 10 तारखेच्या मीटिंगमध्ये ठरणार आहे. त्याच्यानंतरच आम्ही ही आमची भूमिका जाहीर करू. तसेच तुमचे असं पुढाकार कोणता असेल की जी सामाजिक कामे होतील आणि तुमचा पक्ष संघटना मोठ्या प्रमाणात वाढेल? आमची सामाजिक संघटना आहे आणि आम्ही देशहिताचं काम करतो आणि संविधानाचं संरक्षण करतो म्हणून आम्ही काम करत आहोत. आणि प्रत्येक भारतीय नागरिकासाठी आम्ही काम करतो, कुठल्या जाती धर्मासाठी नाही. आणि जाती जातीमध्ये धर्मासाठी अगर धर्माधर्मात कुठे मांडा लावायचं काम करत असेल तर आशा लोक जे कृतामध्ये आम्ही उभं राहतो.